काय सांगितले तुम्हाला एरोफॉइल ओर लिफ्ट ऑन एअरक्राफ्ट विंग आता जे एअरक्राफ्ट असते म्हणजे तुम्ही सर्वांनी जर बघितलं असेल विमान बघितलं असेल तर इथं जे जे विंग्स असते त्या विंग, विंग जो शेप दिलाय जी, जी साईज दिलाय ती ते कोणत्या मध्ये दिल्या बघा इथं हा जो खालचा जो भाग आहे तो त्याचा पूर्णतः फ्लॅट आहे आणि हा जो वरचा जो भाग आहे तो थोडासा कर्व घेतलाय आणि इकडं हा काय झालाय थोडासा निमुळता झालाय असं म्हणते म्हणजे तो थोडासा काय झालाय बारीक झालाय असं म्हणतोय हा जो पार्ट आहे तो थोडा फुगी राव आहे जी ती जी कर्व काय जास्त त्यानंतर जेव्हा तुमचं एरोडायनॅमिक जेव्हा वर्किंग मध्ये येते जेव्हा म्हणजे तुमचं प्लेन आता इनिशियली जवळ जेव्हा तुम्ही ते प्लेन टेक ऑफ करणार असते तेव्हा तुम्ही बघितलं असेल ते रनवेवर काय करते प्लेन तुमचं एक डिस्टन्स कव्हर करते आणि ते डिस्टन्स कव्हर केल्यानंतर त्याला जेव्हा एक व्हिलॉसिटी मिळते त्या विलॉसिटीला ते काय करते करते मग टेक ऑफ करत असताना डायरेक्टली ते टेक ऑफ करते का नाही करत तर त्याला आधी थोडीशी काय लागते लागते तर ती विलॉसिटी कशासाठी लागते तर हा जो प्रेशर डिफरन्स आहे हा जो प्रेशर डिफरन्स आहे हा क्रिएट करण्यासाठी त्याला इनिशियल विलॉसिटी काय करावी लागते प्रोव्हाइड करावी लागते तसंच जेव्हा ते खाली डाऊनवर्ड येत असते म्हणजे खाली ते जेव्हा लँड करणार असते त्यावेळी त्याची जी व्हिलॉसिटी आहे ती काय करावी लागते डिक्रीज करावी लागते कारण का हिटला प्रेशर डिफरन्स आहे तो काय करावा लागतोय कमी करावा लागतोय त्यामुळं प्रेशर डिफरन्स हा कमी झाल्यामुळे ते जे लिफ्ट झाले एअरमध्ये ते हळूहळू काय येणार आहे ग्राउंड वर येणार आहे त्यासाठी व्हिलॉसिटी हळूहळू काय करावं आणावी लागते तुम्हाला डिक्रीज करावी लागते डायरेक्टली आपण ते काय करू शकत नाही टेक ऑफ करू शकत नाही किंवा डिरेक्टली त्याला आपण काय करू शकत नाही लँड करू शकत नाही त्याला व्हिलॉसिटी इन्क्रीज किंवा डिक्रीज करावी लागते आपल्याला मग सुरुवातीला जेव्हा तुमची व्हिलॉसिटी इन्क्रीज व्हायला लागल्या लक्ष व्यवस्थित जेव्हा तुमची व्हिलॉसिटी इन्क्रीज व्हायला लागल्या ड्यू टू द एअरोडायनॅमिक शेप एअर जेव्हा तुमची फ्लो होत्या तेव्हा ह्या फ्लॅट सरपेस खालून जेव्हा एअर फ्लो होत असतोय किंवा ह्या लोअर म्हणजे वरच्या कर्व वरून जेव्हा एअर फ्लो होत असतोय तेव्हा तुमची इथं एअरची व्हिलॉसिटी काय होत्या जास्त होत्या इथली विलॉसिटी हाय झाल्यामुळं आत्ताच जसं मी सांगितलं तुमचं जे प्रेशर आपण डिरेक्टली प्रोफेशनल सॉरी इनवर्सली प्रोफेशनल काय असते विलॉसिटीच्या असते म्हणजे इथं जर विलॉसिटी जर कमी झाली तर प्रेशर काय होणार आहे इनक्रीज होणार आहे आणि विलॉसिटी जर तुमची इनक्रीज झाली तर प्रेशर काय होणार आहे डिक्रीज होणार आहे किंवा म्हणजे वर्षी कमी झाली तर प्रेशर इनक्रीज होणार आहे मग ह्या केसमध्ये इथं काय होते वरच्या साईडला अप्पर फेसला तर इथं फ्लो ऑफ एअर किंवा जी स्पीड आहे ही काय होते इन्क्रीज होते इन्क्रीज झाल्यामुळे इथं तयार होते ते लो प्रेशर तयार होते इथं जे क्रिएट होते ते काय होते है? लो प्रेशर तयार होते आणि इथं जर क्रिएट होते ते काय होते हाय प्रेशर तयार होते मग इथं हाय प्रेशर असल्यामुळे इथं लो प्रेशर असल्यामुळे हा काय झाला प्रेशर मध्ये डिफरन्स तयार झाला आणि त्या डिफरन्समुळे त्याला एक लिफ्ट मिळते कोणत्या बाजूला लिफ्ट मिळणार आहे आता वरच्या बाजूला लिफ्ट मिळणार आहे कारण लो प्रेशर ज्या ठिकाणी आहे त्याच बाजूला त्याला काय मिळणार आहे लिफ्ट मिळणार आहे लो प्रेशर हो अप्पर फेसला आहे त्यामुळे त्याला लिफ्ट पण मिळताना कोणत्या फेसला मिळणार आहे अप्पर फेसला मिळणार आहे येतं लक्षात तसंच डाउनवर्ड येताना त्याचं जे ये प्रेशर डिफरन्स आहे हा काय होत येतोय कमी होत येतोय आणि ते डाऊनवर्ड डिरेक्शनला येताना ते काय होतंय आपल्याला इझिली लँड करता येते आणि अपवर्ड डिरेक्शनला जाताना हा जो प्रेशर डिफरन्स आहे हा काय होत जातोय वाढत जातोय जेवढा प्रेशर डिफरन्स जास्त तेवढं तुम्हाला मिळणारी लिफ्ट काय असणार आहे त्या केसमध्ये जास्त असणार आहे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं असेल म्हणजे आपल्याकडे uh, आपल्याकडं प्लॅस्टिक बॉटल वगैरे हो असत्या मी दाखवतो एक्झाम्पल एक प्लॅस्टिक बॉटल वगैरे असत्या त्या प्लॅस्टिक बॉटलमध्ये जर तुम्ही एकच मिनट समजा एखादी प्लॅस्टिक बॉटल आहे अरे या प्लॅस्टिक बॉटलला काय केलं इथं एक कॅप बसवल्या या प्लॅस्टिक बॉटलवर हो काय केल्या इथे एक कॅप आहे त्याला इथे कॅप आहे आणि कॅप मधनं काय केली पाईप एक लावली आणि इथून जर तुम्ही आता काय केलं एअर जर काढून घेतली म्हणजे एअर जर त्या बॉटलमधन काय केली काढून घेतली तर इथं काय इफेक्ट होणार आहे रे आता इथं जर एअर तुम्ही काढून घेतली तर समजा इंटरनल प्रेशर एज अ पी आय असणार आहे आणि आउटर प्रेशर काय असणार आहे म्हणजेच ऍटमॉस्फेरिक असणार आहे आता इंटरनल एअर तुम्ही जर काढून घेतली याचा अर्थ इथं इंटरनल प्रेशर तुमचा ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा काय झालं कमी झालं म्हणजे इंटरनल प्रेशर हे तुमचं प्रेशर प्रेशरपेक्षा कमी झालं आणि ते प्रेशर डिफरन्स मुळे इथं तुमचा जो बॉटलचा शेप आहे तो काय होणार आहे चेंज होणार आहे म्हणजे बॉटल तुमची काय होणार आहे सख होणार आहे म्हणजे ती कॉम्प्रेस होणार आहे श्रिंक होणार आहे म्हणजे बॉटलचा शेप काय होणार आहे डिक्रीज होणार आहे असं काहीतरी होईल कमी होईल लक्षात म्हणजे ड्यू टू द प्रेशर डिफरन्स एक्सटर्नल प्रेशर जास्त असल्यामुळे बॉटलचा शेप काय झाला कमी झाला तसंच बलून एखादा बघितला एखादा बलून बघितला जेव्हा आपण तो एअरनं काय करतोय ब्लो करतोय तेव्हा त्याची इंटरनल प्रेशर पी येईल पी आय आणि एक्स्टर्नल प्रेशर पी ए असं समजा तर एअर जेव्हा आपण त्यामध्ये ब्लो करतोय तेव्हा इंटरनल प्रेशर आपण त्याचं काय करतोय इन्क्रीज करतोय इंटरनल प्रेशर त्याचं जा इन्क्रीज झाल्यामुळं कुणापेक्षा ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा त्याचा जो आकार आहे तो काय होत जातोय वाढत जातोय आणि जर इंटरनल प्रेशर डिक्रीज झालं काढून घेतलं आपण तर त्याचा आकार काय होत जातोय लहान होत जातोय दिस इज ड्यू टू प्रेशर डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स या प्रेशर डिफरन्समुळे तुम्हाला बरेचसे असे इफेक्ट तुम्हाला आपल्या आजूबाजूला काय होतात बघायला मिळतात आज लक्षणे